नमस्कार मित्रमैत्रिणी कसे आहात आपण आमच्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्रिणींनो आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आज त्यांच्याबद्दल आपण काही माहिती पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते अठराशे चाळीसमध्ये वयाच्या अवघ्या चा नवव्या वर्षी त्यांचे बारा वर्षाच्या ज्योतिबा फुले यांच्याशी लग्न झाले महात्मा ज्योतिबा फुले स्वतः एक महान विचारवंत कार्यकर्ते समाजसुधारक लेखक तत्वज्ञ संपादक आणि क्रांतिकारक होते सावित्रीबाई या शिक्षित नव्हत्या लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले नंतर यात सावित्रीबाईंनी संपूर्ण देशातील पहिला शिक्षक म्हणून गौरव प्राप्त केला त्यावेळी मुलींची अवस्था अत्यंत दयनीय होती आणि त्यांना वाचन लेखन करण्यासही परवानगी नव्हती ही पद्धत मोडण्यासाठी ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मुलींसाठी शाळा स्थापन केली भारतात मुलींसाठी सुरू होणारी ही पहिली शाळा होती स्वतः सावित्रीबाई फुले मुलींना शिकवण्यासाठी या शाळेमध्ये जात असत पण हे इतके सोपे नव्हते त्यांना लोकांच्या कडक विरोधांचा सामना करावा लागला त्यांनी केवळ लोकांकडून होणारा अपमान सहन केला नाही तर लोकांनी फेकलेल्या दगडांचा फटकाही सहन करावा लागला सावित्रीबाई शाळेत जात असताना धर्मांचे कंत्राटदार आणि स्त्री शिक्षणाची विरोधी कचरा गाळ आणि शेणच नव्हे तर मल मलदेखील त्यांच्यावर टाकत असत त्यामुळे सावित्रीबाईंचे कपडे खूप घाणेरडे व्हायचे म्हणून त्या आणखीन एक साडी आपल्याबरोबर आणायच्या आणि शाळेत आल्यावरती बदलत असे इतकी असूनही त्यांनी हार मानली नाही आणि महिलांचे शिक्षण सामाजिक कार्य आणि सामाजिक उत्थान यांची कार्य चालूच ठेवले महिलांच्या शिक्षणासह विधवांची दुर्दैवी परिस्थिती पाहता त्यांनी विधवा पुनर्विवाह सुरू केले आणि अठराशे चोपन्नमध्ये विधवांसाठी आश्रम बांधले स्त्री बालहत्या रोखण्यासाठी त्यांनी नवजात मुलांसाठी एक आश्रम उघडला आज देशात स्त्री हत्येचा वाढता कल पाहता त्या काळात स्त्री बालहत्याच्या समस्येवर लक्ष केंद्रित करणे आणि ते थांबवण्याचा प्रयत्न करणे किती महत्त्वाचे होते हे समजून येते विधवांची अवस्था सुधारण्यासाठी तसेच विधवांची सतीप्रथा रोखण्यासाठी पुनर्विवाहसाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले सावित्रीबाई फुले यांनी पतीसमवेत कशीबाई नावाच्या गरोदर विधवा महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले आणि तिला आपल्याच घरी ठेवले आणि तिची काळजी घेतली वेळेवर तिची प्रसुती केली नंतर त्यांनी तिचा मुलगा यशवंत यांना दत्तक म्हणून घेतले आणि त्याला चांगले शिक्षण दिले जो नंतर एक प्रसिद्ध डॉक्टर बनला सावित्रीबाई फुले यांनी मागे वळून पाहिले नाही त्यांच्या जीवनकाळात त्यांनी पुण्यातच अठरा महिला शाळा उघडल्या अठराशे चोपन्न वर्षी ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी अनाथाश्रम उघडले एका व्यक्तीद्वारे भारतात सुरू होणारे हे पहिले अनाथाश्रम होते यासह अवांछित गर्भधारणेमुळे होणारे बालहत्या रोखण्यासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहही उभारले त्यांच्या समाजोस्थान कार्यात काम करीत ज्योतिबा यांनी आपल्या अनुयायासह चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली ज्योतिबा हे स्वतः अध्यक्ष होते आणि सावित्रीबाई फुले महिला विभागाच्या प्रमुख होत्या या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शुद्र आणि अत्यंत शुद्रांना उच्च जातीच्या शोषणापासून मुक्त करणे ज्योतिबांच्या कार्यात सावित्रीबाईंनीही मोलाचे योगदान दिले ज्योतिबा फुले यांनी आयुष्यभर निम्र जाती महिला आणि दलित यांच्या उद्धारासाठी काम केले या कामात त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांचे योगदान अनन्य होते अगदी कधीकधी स्वतः ज्योतिबा फुले स्वतः पत्नी सावित्रीबाई फुले यांचे मार्गदर्शन घेत असत अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर त्यांच्या अनुयायासह सावित्रीबाई फुले यांनी पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक कार्याची अपूर्ण कामे पूर्ण करून सत्यशोधक समाज दूरदूरपर्यंत पसरविला अठराशे सत्त्याण्णवमध्ये पुण्यात एक भयानक प्लेगची साथ पसरली प्लेगच्या रुग्णांची सेवा करत असताना सावित्रीबाई फुले स्वतः देखील प्लेगच्या बळी पडल्या आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचे निधन झाले त्यावेळी ही सर्व कामे करणे इतके सोपे नव्हते जितके ते आज वाटते समाजातील अनेक अडचणी व तीव्रविरुद्ध असूनही महिलांचे जीवनमान आणि शिक्षण सुधारवण्यासाठी व वा रूढीवादी बाधा सुधारवण्याचा प्रयत्न योगदानाबद्दल सावित्रीबाई फुले यांची आम्ही ऋणी आहोत तर मित्रमैत्रीणू कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा